भिवंडी नजीकच्या माणकोलीमध्ये भीषण आग लागली आहे. आग लागून आता 12 तास उलटून गेलेत, तरीसुद्धा अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. भिवंडीत चेकपॉईंट कंपनीला भीषण आग लागली आहे. यामध्ये 16 गोडाऊन जळून खाक झाली आहेत. तब्बल 150 पेक्षा अधिक टँकर आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी 24 तासांपेक्षा अधिक काळ लागेल असं अग्निशमन दलानं म्हटलं आहे. या कंपनीमध्ये कागद आणि फर्निचरसह प्लॅस्टिकचं साहित्य बनवण्याचं काम व्हायचं. तर या आगीच्या लोटांमधून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जवळपास 50 कामगारांना बाहेर काढलंय. आत्तापर्यंत 16 गोदामं आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. या आगीचं स्वरूप भीषण असल्यामुळे भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत. कपिल, या क्षणाचे काय अपडेट्स आहेत भिवंडीतून? अमोल, खरंच गेली 12 ते 13 तास उलटून गेलेले आहे, पण अजूनही आग धगधगत आहे. अजूनही 12 तास जाण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की ज्या प्रकारे जी गोदाम्स आहेत त्या गोदाममध्ये कागद, फर्निचर आणि प्लास्टिक्स आहेत आणि काही केमिकल्स आहेत आणि कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात बाहेर पडतोय. त्याचा त्रास गावकऱ्यांना होत आहे. आणि त्याचबरोबर जवळपास 7 ते 8 महानगरपालिकेत सर्वच गाड्या तिथे आग विझवण्याचं काम करत आहेत. आग विझते पण मध्येच आग लागते, कारण की केमिकल्स आहेत आतमध्ये, त्यामुळे धगधगते आग. अजूनही पूर्णतः आगीवरती नियंत्रण नाहीये. अजूनही 10 ते 12 तास जाऊ शकतात. आज रात्रभर आग विझवण्याचं काम सुरू राहणार आहे. सुदैवाची अशी गोष्ट आहे की 50 कामगार जे अडकले होते आतमध्ये त्यांना सुदैवाने सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. परंतु आणि कोणीही जखमी नाहीये. परंतु आग विझवण्याचं काम अजूनही सुरू आहे, कारण की केमिकल्स असल्यामुळे ती आग भडकत आहे आणि त्याचा त्या अनुषंगाने आता प्रिकॉशन घेण्यात आलेले आहेत. जो कार्बन डायऑक्साईडचा जो धूर आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे, कारण की त्याचा त्रास गावकऱ्यांना होत होता. प्रत्येक गावकरी घराबाहेर आला होता, परंतु आता थोडासा धूर कमी झालेला आहे. परंतु आज विझवण्याचं काम अजूनही सुरू आहे आणि त्याला 10 ते 12 तास लागणार आहेत. अमोल, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल.